त्या परिस्थितीत दिवस काढलेले आहे, अत्यंत वाईट दिवस काढले आहे. तेव्हा आम्हाला एकमेकांचा आधार होता. सर्वांना असं वाटत होतं की चारही राज्याच्या म्हणजे महाराष्ट्रासहित सर्व निवडणुका एकत्र इलेक्शन कमिशन जाहीर करेल आणि महाराष्ट्रातील जनता इलेक्शनची वाट पाहत होती. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते, निवडणूक घ्यायला का घाबरते हे समजत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, आता परत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलत हे काम चालू आहे. त्या परिस्थितीत दिवस काढलेले आहे, अत्यंत वाईट दिवस काढले आहे. तेव्हा आम्हाला एकमेकांचा आधार होता. एक वर्ष पेक्षा जास्त काळ त्याने काढला, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी काढला तुरुंगामध्ये कारण नसताना. आणि कुणामुळे काढला ते आम्हाला दोघांना चांगलं माहित आहे. आणि ते नागपूरमुळेच काढला. काही आठवणी निघाल्या का? नक्कीच. साहेब, मध्यंतरच्या काळात ज्या पद्धतीचं एक वातावरण झालं होतं, आरोप होत होते सरांकडूनही झाले आणि पुढच्या पक्षाकडून पण झाले, तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण पुन्हा निघण्यामागे काय कारण? अनिल बाबू सांगतील ना, मी बोलतो. अनिल बाबू असं आहे, आज राऊत साहेब संजयजी जे नागपूरला आले होते, आमची आज घरी बैठक झाली, चर्चा झाली. एक महत्वाची गोष्ट आहे की सर्वांची इच्छा होती की ह्या निवडणुका ज्या लागल्या आहेत, फक्त दोनच राज्याच्या लागल्या आहेत, हरियाणा आणि जे एंड के. सर्वांना असं वाटत होतं की चारही राज्याच्या म्हणजे महाराष्ट्रासहित सर्व निवडणुका एकत्र इलेक्शन कमिशन जाहीर करेल आणि महाराष्ट्रातील जनता इलेक्शनची वाट पाहत होती. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते, निवडणूक घ्यायला का घाबरते हे समजत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, आता परत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलत हे काम चालू आहे. आणि देवा केव्हा आता नोव्हेंबर नंतर निवडणूक होईल असं अंदाज दिसतो, त्याच्यासाठी शिवसेनेने नागपूर ग्रामीण मध्ये कोणत्या जागा मागायच्या, नागपूर शहरामध्ये कोणत्या जागा मागायच्या, राष्ट्रवादीने शहरामध्ये आणि ग्रामीण मध्ये कोणत्या जागा मागायच्या की थोडी आम्ही चर्चा केली. आणि आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी बसून कशा पद्धतीनं जागेचं वाटप करायचं याचा निर्णय घेऊ. दावा करतोय आम्ही इथे आमचा बालेकिल्ला, काही हरकत नाही, काही हरकत नाही. मग 62 वगळून ज्या उरलेल्या जागा आहेत तिथे आम्ही दावा करू. त्याने अख्खा विदर्भ घ्यावा, उरलेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे गमतीने सांगतो, वाटून घेऊ. ठीक आहे, नितीन राऊत आमचे मित्र आहेत, विदर्भाविषयी त्यांच्या वेगळ्या भावना आहेत, पण जर त्यांना 62 जागा हव्या असतील बरं झालं, ते 62 जागावरच लढणार आहेत. परवाच्या बैठकीमध्ये उद्धवजी बोलले होते की तुम्ही ठरवा कोणी, मी त्याला समर्थन द्यायला तयार आहे. त्या मेळाव्यामध्ये सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं, मोठेपणा त्या भाषणामध्ये पाहायला मिळत. आम्ही सगळे एकमेकांचे कौतुक करतो, आमच्या मनामध्ये कोणाविषयी कटुता नाही. या राज्याचं नेतृत्व महाविकास आघाडीकडेच यावं भविष्यात, ही आमच्या तिघांची भूमिका. आणि त्याच उद्देशानं माननीय उद्धवजी बोलले की तुम्ही कोणीही उमेदवार मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या, उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा.